हेलो फ्रेंड्स, जय हिंद। स्वागत है तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड, महाराष्ट्र वनरक्षक भरतीच्या एकूण 2400 जागा निघालेल्या आहे, 2400 समथिंग। आणि ह्या जागा पूर्ण जिल्ह्यानुसार आहेत। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर वनरक्षक भरतीचा इतिहास, फॉरेस्ट गार्ड भरतीचा इतिहास, भूगोल, गणित, रिजनिंग आणि मराठी ग्रामर कवर करणार आहो। तर मित्रांनो, कुणी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर मित्रांनो, आज मी महाराष्ट्र वनरक्षक भरतीचा इतिहासावरचे प्रश्न काढलेले आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहे। जसे जसे व्हिडिओ वाढत जाईल तसे तसे प्रश्नाची लेवलसुद्धा वाढत जाईल मित्रांनो। तर चालू करूया आजचा आपला पहिला प्रश्न इतिहासावरचा। बघा, पहिला प्रश्न आहे, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन्स आहे अ वॉरन हेस्टिंग्स, ब लॉर्ड कार्नवालिस, ड लॉर्ड हेस्टिंग्स आणि ड रॉबर्ट क्लाइव। तर बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन नंबर अ वॉरन हेस्टिंग्स, किंवा 1774 ते 1785 1774 ते 1785 वॉरन हेस्टिंग्स हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, मी इतिहास, भूगोल, मराठी ग्रामर, रिजनिंग आणि गणित हे सगळं कवर करणार आहो वनरक्षक भरतीचं। तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, ज्यांनी ज्यांनी वनरक्षकचा फॉर्म भरलेला असेल त्यांनी। दुसरा प्रश्न बघा, भारताची पहिली जनगणना कोणाच्या कारकिर्दीत झाली? भारताची पहिली जनगणना कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली? ऑप्शन्स आहे अ रॉबर्ट क्लाइव, ब लॉर्ड मेयो, क लॉर्ड डफरिन आणि ड लॉर्ड विलियम बेटिंग। तर सही उत्तर काय आहे? भारताची पहिली जनगणना केव्हा झाली? तर 1872 झाली। 1872 भारताची पहिली जनगणना झाली आणि कोणाच्या काळात झाली? लॉर्ड मेयो। तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल किंवा व्हायसराय कोण होते? लॉर्ड मेयो होते। बघा, लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये काय झालं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, किंवा 1885 आणि लॉर्ड विलियम बेटिंग यांच्या काळामध्ये सती प्रथा बंद झाली 1829। सती प्रथा बंद झाली। पुढचा प्रश्न, बघा, खालीलपैकी कोणी सती प्रथा बंद केली? बघा, ऑप्शन्स आहे अ लॉर्ड मेयो, राजा राम मोहन राय, लॉर्ड विलियम बेटिंग आणि यापैकी नाही। आता बघा मित्रांनो, जर लॉर्ड विलियम बेटिंग ऑप्शन नसेल दिलं आणि राजा राम मोहन राय ऑप्शन दिलं असेल तर राजा राम मोहन राय बरोबर राहील, आणि राजा राम मोहन राय जर ऑप्शन दिलं नसेल आणि लॉर्ड विलियम बेटिंग दिलं असेल तर लॉर्ड विलियम बेटिंग हे ऑप्शन बरोबर राहील। कारण तशी सतीप्रथा बंद केली लॉर्ड विलियम बेटिंग यांनी, परंतु सतीप्रथा बंद करायसाठी राजा राम मोहन राय यांनी त्यांची साथ दिली 1829। पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन्स आहे अ महात्मा गांधी, ब दादाभाई नौरोजी, क सी राजगोपालाचारी आणि ड पंडित जवाहरलाल नेहरू। तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन नंबर क सी राजगोपालाचारी। नंतरचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 1857 उठावाची सुरुवात कुठून झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे, 1857 उठावाची सुरुवात कुठून झाली? ऑप्शन्स आहे अ मेरठ, ब सूरत, क ग्वालियर आणि ड मुंबई। तर
तर 1857 चा जो उठाव होता तो भारताचा सर्वात मोठा उठाव होता। आणि या उठावामुळे पूर्ण जे इंग्रजी सत्ता आहे ते पूर्ण घाबरून गेली होती। तर या उठावाची सुरुवात कुठून झाली होती? मेरठपासून। मेरठ नंतरचा प्रश्न बघा। पुढचा प्रश्न आहे, मंगल पांडेला फाशी कधी झाली? 1857 चा जो उठाव झाला होता त्या उठावामध्ये मंगल पांडे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यासाठीच त्यांना फाशी झाली होती। मंगल पांडे यांना फाशी कधी झाली? तर ऑप्शन्स आहे 8 एप्रिल 1857, दुसरं 8 एप्रिल 1858, तीसरं 8 एप्रिल 1859 आणि चौथा आहे 8 एप्रिल 1856। तर ऑप्शन नंबर अ, 8 एप्रिल 1857 मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली। नंतरचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन्स आहे 1857, 1757, 1616 आणि ड 1764। तर प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन नंबर ब 1757, 1757 प्लासीची लढाई झाली। 1857 उठाव झाला। 1616 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती। ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती 1616 आणि 1764 बॉक्सरचं युद्ध झालं होतं। ओके, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, बॉक्सरचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? बघा, बॉक्सरचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन्स आहे 1857, 1757, 1764 आणि 1616। तर केव्हा झाले होते? 1764। समोरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनी भारतात केव्हा आली? महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे, खूपदा हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे, ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये केव्हा आली? ऑप्शन्स आहे अ 1520, 1616, क 1414 आणि ड 1857। तर केव्हा आली ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करायसाठी? केव्हा आली? 1616 आले। नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे, सगळे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहेत मित्रांनो। खालीलपैकी कोणत्या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला? ऑप्शन्स आहे अ 1 ऑगस्ट 1920, ब 30 जानेवारी 1948, क 19 फेब्रुवारी 1915 आणि ड 6 डिसेंबर 1956। तर लोकमान्य टिळकांचा मृत्यू केव्हा झाला? तर 1920 झाला। केव्हा? 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला। बघा, 30 जानेवारी 1948 महात्मा गांधीजींचा मृत्यू झाला। महात्मा गांधीजींचा मृत्यू झाला 19 फेब्रुवारी 1915। गोपालकृष्ण गोखले यांचा मृत्यू झाला। गोपालकृष्ण गोखले आणि हे तर सगळ्यांना माहीत आहे, 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला। त्याला महापरिनिर्वाण असं सुद्धा ओळखलं जाते। ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, रॅडरचा खून कोणी केला? नंतरचा प्रश्न आहे की रॅडरचा खून कोणी केला, महत्त्वाचा प्रश्न आहे। ऑप्शन्स आहे अ शांती घोष, ब चाफेकर बंधू, क सुनीती चौधरी आणि ड यापैकी नाही। तर रॅडरचा खून कोणी केला मित्रांनो? रॅडरचा खून चाफेकर बंधू यांनी केला, ऑप्शन नंबर ब। केव्हा? तर 22 जून
22 जून 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी रायडरचा खून केला. ओके, बघा, शांती घोष आणि सुनीता चौधरी यांनी कलेक्टर स्टीव्हन्स यांचा खून केला. शांती घोष आणि सुनीती चौधरी यांनी कलेक्टर स्टीव्हनचा खून केला. स्टीव्हन नंतरचा प्रश्न आहे, 12वा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली किंवा ठराव संपूर्ण स्वराज्याच्या मागणीचा ठराव संमत झाला. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खूपदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली किंवा संपूर्ण स्वराज्याच्या मागणीचा ठराव संमत झाला. ऑप्शन्स बघा, ऑप्शन नंबर अ इसवी सन 1829, ब इसवी सन 1931, क इसवी सन 1929 आणि ड इसवी सन 1935. तर कोणत्या अधिवेशनामध्ये, त्याचं सही उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब इसवी सन 1929 मध्ये. कोणत्या अधिवेशनामध्ये, तर ते होतं लाहोर अधिवेशनामध्ये. कोणतं अधिवेशन होतं? लाहोर अधिवेशन होतं. आणि या त्या अधिवेशनाचे लाहोर अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, एका प्रश्नावरून 2-3 प्रश्न कवर होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे 1929 मध्ये अधिवेशन झालं होतं ते लाहोरमध्ये झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, आणि याच अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली होती. बघा, इसवी सन 1829 मध्ये सतीप्रथा बंद झाली, आताच आपण बघितलं सतीप्रथा बंद. इसवी सन 1931 मध्ये गांधी आणि आर्यविन यांच्यात करार झाला होता, गांधी आर्यविन करार झाला होता. इसवी सन 1935 मध्ये पुणे करार झाला होता, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये. कोणी केली, कोणाच्या पुढाकाराने झाली? तर सर ए यू होम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते होमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं, कुठे? गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होती 1917 मध्ये ॲनी बेझंट. अतिशय महत्त्वाचं आहे. आणि बघा, 1929 जे अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि ते अधिवेशन होतं लाहोरमध्ये. नंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा, गांधी आर्यविन करार कधी झाला. ऑप्शन्स आहे अ 1935, ब इसवी सन 1931, क इसवी सन 1932 आणि ड इसवी सन 1930. तर गांधी आणि आर्यविन करार झाला 1935 मध्ये. पुणे करार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये. ओके, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणी आझाद हिंद सेनेची स्थापना केली? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ऑप्शन्स आहे अ सुभाषचंद्र बोस, ब राजबिहारी बोस, क विनायक दामोदर सावरकर आणि ड यापैकी नाही. तर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर सही उत्तर आहे राजबिहारी बोस यांनी. बघा, राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली केव्हा? 1942 मध्ये
कुठे केली होती? तर ते जापानमध्ये केली. जापानमध्ये केली. राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली 1942 जापानमध्ये, आणि त्याचं नेतृत्व केलं सुभाषचंद्र बोस यांनी. स्थापना केली राजबिहारी बोस यांनी आणि नेतृत्व केलं आझाद हिंद सेनेचं सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? ऑप्शन्स आहे अ इसवी सन 1905, ब इसवी सन 1906, क इसवी सन 1907 आणि ड इसवी सन 1909. तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली, इसवी सन 1906. 1905 बंगालची फाळणी झाली. एकोणीसशे सातमध्ये सुरत अधिवेशनामध्ये फूट पडली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनामध्ये फूट पडली. कुणामध्ये? जहाल मतवादी नेते आणि मवाड नेते यांच्यामध्ये फूट पडली. तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906. नंतरचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? ऑप्शन्स आहे अ मराठा, ब द बंगाली गॅजेट, क केसरी आणि ड दर्पण. तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर सही उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र कोणी काढले? तर लोकमान्य टिळकांनी काढले. लोकमान्य टिळक, बालगंगाधर टिळक, लोकमान्य टिळक यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र काढले. केव्हा काढले? तर 6 जानेवारी 1832. ओके, नंतरचा प्रश्न, खालीलपैकी पुणे करार कोणामध्ये झाला? खालीलपैकी पुणे करार कोणामध्ये झाला? ऑप्शन्स आहे अ गांधी आर्यविन, ब गांधी आणि महात्मा फुले, क महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये, आणि ड यापैकी नाही. तर पुणे करार 1935 झाला. कोणामध्ये झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये. ऑप्शन नंबर क. नंतरचा प्रश्न आहे, 1857 कानपूर उठावाचे नेतृत्व कोणी केले? 1857 कानपूर उठावाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन्स आहे अ तात्या टोपे, ब मंगल पांडे, क राणी लक्ष्मीबाई आणि ड कुंवर सिंग. तर कानपूर उठावाचे नेतृत्व कोणी केले 1857 उठावामध्ये? त्याचं सही उत्तर आहे ऑप्शन नंबर अ तात्या टोपे यांनी कानपूर उठावाचे नेतृत्व केले. कुंवर सिंग यांनी बराकपूर येथे 1857 उठावाचे नेतृत्व केले होते. आणि राणी लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेरमध्ये केले होते. ओके, नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी जहालमतवादी नेते कोणते? ऑप्शन्स आहे अ गोपालकृष्ण गोखले, ब बाळ गंगाधर टिळक, क लाला लजपत राय आणि ड ब आणि क. तर याचं सही उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, ब आणि क. बाल गंगाधर टिळक आणि लाला लजपत राय हे जहालमतवादी नेते होते. नंतरचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेवरून आल्यावर सर्वात पहिले कोणता सत्याग्रह केला?
महत्त्वाचा प्रश्न आहे की महात्मा गांधीजींनी साऊथ आफ्रिकेहून आल्यावर सर्वात पहिले कोणता सत्याग्रह केला? कोणता सत्याग्रह केला? ऑप्शन्स आहे अ चंपारण्य, ब गिरणी कामगारांचा सत्याग्रह, क मिठाचा सत्याग्रह आणि ड काळा गोरा भेद. तर महात्मा गांधी जेव्हा साऊथ आफ्रिकेहून आले तेव्हा त्यांनी सर्वात पहिलं कोणता सत्याग्रह केला? ऑप्शन नंबर अ चंपारण्य सत्याग्रह. केव्हा? 1917 1917 काळा गोरा भेद हा हा जो सत्याग्रह तो साऊथ आफ्रिकेमध्ये केला होता. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद फ्रेंड्स.